व्लॉग आहे माहेरी. मी आले माहेर बनायला. मी समृद्धी तुमचं सर्वांचं आजच्या व्लॉग मध्ये स्वागत करते. अर्पिता आणि मी आलेलो आहे आजोळी मज्जा करायला. आणि अर्पिता खेळायला लागली आहे छान आजी बरोबर. हे बघा, हाय कर अर्पिता. कुठं आली आहे तू? मलकापूरला. कोण आहे मलकापूरला? आजी आजोबांच्या बरोबर चटई अंथरून दोन्ही नाती खेळत बसलेल्या. ही छोटी जरा अशी दमवतीये कारण तिचं थोडस ओळख तिची जरा विसरली आजी आजोबांशी मामा मामीशी, तर मग ती जरा किरकिर करते. पण काल आले मी संध्याकाळी, तर आता ती हळूहळू त्यांच्याशी जरा जरा खेळायला लागली आहे. आणि मला थोडं सोडते, नाही तर काल आल्यापासून मला चिट्टूरच होती. तर खरं सांगायचं तर इथं आल्यावर मी आल्यापेक्षा या दोघी आल्या त्याचा आनंद सगळ्यांना जास्त झालाय. काय आई? हो हो आई. आई नातींची आठव नातींची वाट बघत होती लेकीपेक्षा. सगळं नातींच्या आवडीचं करून ठेवलेलं आहे खायचं प्यायचं. हो डॉक्टर डॉक्टर खेळते. तर आपण बघूया मामीनं काय काय बनवलं आपल्यासाठी. मामी काय बनवायला लागली आहे? सोनू मासा मासा बनवायला लागली आहे. तर इकडं मामीचं काय चाललंय आणि मामा मामीच्या मागं भरून काय खायला लागलाय? काय गं मामी, नवऱ्याची काय लाड करायला लागलीस? होय. हे बघा, ही आमची पोटूशी वहिनी. तर पोटूच्या वहिनीनं काय केलंय? कुणाच्या बघू तोंड बघू, कुणाच्या गायडन्स खाल्ली? तुझ्या तुझ्या गायडन्स खाल्ली का? त्याच्या खायची गायडन्स खाल्ली का? तर एकदम सुपर डेलिशियस पूजाची स्पेशालिटी फिश फ्राय चालू आहे. कोणता फिश आहे हा? हलवा फिश. हलवा फिश. आणि काय बनवलंय दाखव ना. हे फिशचं आहे. वा, हे फिशचा रस्सा आहे. आणि इथं काय आहे? प्रॉन्स. वाव, आज मज्जा आहे बाबा. मग कसं झालं फिश? एक नंबर. हा चक्कीच जाय. पीठ झालं तुझं? तर आमची पूजा आहे ती मुंबईची असल्यामुळे तिला फिशचं इतकं नॉलेज आहे की ती आल्यापासून इथं वेगवेगळ्या प्रकारचे फिश ट्राय करत असतात ती सगळी जण. नाही तर आधी आम्ही काही सुरमई पॉपलेटच्या व्यतिरिक्त कुठलं फिश आम्ही ट्राय करायचं नाही. तर हिला बरंच काही माहिती आहेत फिशचे प्रकार, त्यामुळं वेगवेगळे फिश ट्राय केले जातात. तर छान मी आज आपली इकडे तिकडे फिरतीये, सगळ्यांची चाललेली आहेत कामं, मुली खेळतात बाहेर मस्तपैकी. आता खायचं जेवण करायचं आणि थोडंसं बाहेर जाऊन यायचं. ऍक्च्युली उद्या आहे माझ्या मामी भावाचा साखरपुडा, तर त्याचं निमित्त साधून पुण्याहून कराडला आली आणि मग त्या दिवशी तर माहेरमध्ये राहायला आलेली आहे चेंज म्हणून थोडासा. अर्पिता पण खूप आठवण काढत होती आई नानांची, तर मग म्हटलं चला थोडं एक दोन तीन दिवस आपण राहून येऊया. तर मग आलोय आणि पूजा सोबत पण थोडस राहायला मिळेल. काय गं पूजा, आमची पूजा आता लवकरच सुट्टीवर जाणार आहे. लॉंग व्हेकेशन वर जाणार आहे, म्हणजे आमच्यापासून लॉंग व्हेकेशन वर, पण बाळांच्या फुल ड्युटीवर जाणार आहे. बाळाच्या फुल ड्युटीवर जाणार आहे ती. तर मग थोडं म्हटलं एन्जॉय करूया तिच्यासोबत सुद्धा. आता तिचा कितवा नवा महिना सुरू आहे, नवा संपेल आता तिला, त्यामुळं आता ती म्हणजे म्हणतात ना ती दिवसात पडलेली आहे. सगळी जण इथं गॅसवर आहेत, तर आम्ही वाट बघतोय बाळाची सुद्धा येणाऱ्या. आणि तुम्हाला मी सांगेनच काय होत आहे ते, तो एक स्पेशल व्लॉग असणार आहे. चालते. हॅपीनेस इज प्लेईंग इन आजोळ. यांचं घर कायम एकदम व्यवस्थित असतं, एकदम क्लीन अँड टायडी. पण आमच्या मुली आल्यानंतर यांचं घर बघण्यासारखं होत. अर्पिता काय खेळते तू? डॉक्टर डॉक्टर. आणि गुच्चा काय खेळते? गुच्चा खाते फापडा. फापडा खाते, गुलाबजाम खाते. तर आम्ही येणार म्हणून यांनी इतकं काय 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 बनवलंय की ते आम्ही आता कधी कधी खाऊ असं झालेलं आहे. 26 जानेवारी म्हणून जिलेबी तर आलेलीच आहे, परत गुलाबजाम बनवलेला आहे, फाफडा आहे, ते फिश आहे, काय काय चकली आहे, चिक्की आहे, आणि नंबर ऑफ लिस्ट गोईंग ऑन चाललेलंच आहे.
बराच वेळ खेळली तिथं आई पप्पांच्या बरोबर, पण आता मी दिसले की ती माझ्या मागे लागली आता घे म्हणून. बराच वेळ खेळली तरी तिनं खूप हे केलं, पेशन्स राखला. हा घेऊ तुला, या या. तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवायची होती. हा बघा, हा एक आहे अँटिक पाळणा. म्हणजे हा पाळणा हा माझ्या जन्माचा आहे. माझा जन्म झाल्यावरती माझ्या मामाने हा दिला होता आणि त्याच्यानंतर माझ्या भावाला पण हाच पाळणा वापरला. आणि अर्विता सुद्धा ह्यातच, म्हणजे 3 महिने मी जेवढी इथं होते डिलिव्हरी नंतर, ह्याच पाळण्यामध्ये ती झुलली आहे. त्यानंतर आता अर्पितासाठी म्हणून हा पाळणा आता जोडला. हा पाळणा निखळूनच होता, पण अर्पिता अशी आहे की तिला, एक मिनिट, तिला खाली. पण अर्पिता अशी आहे की तिला पाण्याशिवाय झोप येत नाही, ती झोपतच नाही, तिला पाण्याची खूप सवय आहे. तर त्याच्यामुळं मग ते पाळणा जोडायला लावलं यांना 2-3 दिवसासाठी, म्हटलं जोडून ठेवा. सोनू आज सकाळी कुठे गेलेला मामा तू आणि नानाजी? फिश आणलं. तिथं काय केलं? झेंडा बनवून दिलं. काय केलं? काय म्हटलंय मामा? मग सांग की काय म्हटले मामा, सांग. हा म्हण. जय हिंद जय हिंद, मासे खावा खुश राहा. होय अर्विता, ओय तुझं काय बाई? ओय गच्चा गच्चा गुच्चू बसले पाण्यात, पाय सोडून बसले गुच्चू. तर मस्त मासा खाऊन झाला, झोपा झाल्या सगळ्यांच्या, बाळाची सोडून. आणि आता निघालोय आम्ही ह्याच्यात घाटावरती. आता इथं कराडमध्ये घाट आहे कृष्णामाईचा, तिथं बाग आहे आणि चौपाटीसारखे सगळे असे गाडे असतात. तर लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी पण तिथं जायला सगळ्यांना खूप आवडतं. तर मग आम्ही आता तिथं निघालोय थोडं फिरायला म्हणून आणि मग घरी येणार. तर चला तुम्हाला आज मी घाट दाखवते आमच्या गावचा कसा आहे तो. हा आमचा घाट, यालाच प्रीती संगम असं पण म्हणतात आणि कृष्णामाईचा घाट पण म्हणतात. प्रीती संगम म्हणण्याचं कारण म्हणजे इथे कृष्णा आणि कोयना या दोन नद्या ज्या आहेत त्यांचा संगम झालेला आहे आणि त्या संगमाला प्रीती संगम असं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्या काठावरती ही सुंदर अशी बाग वसवलेली आहे. खूप मोठ्या विस्तृत जागेमध्ये ही बाग तयार केली आहे की जिथं लहान मुलांची खेळणी आहेत, माणसांना बसण्यासाठी मोठमोठे लॉन्स आहेत आणि चौपाटीसारखे गाडे आहेत खाण्याच्या खाद्यपदार्थांचे, म्हणजे भेळ, पाणीपुरी, पावभाजी, डोसा, चायनीज, आईस्क्रीम, काय मिळत नाही इथं ते विचारा. आणि हे आहे इथलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण, म्हणजे माजी स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांची समाधी. इथे आलेले लोक आवर्जून ह्या समाधीस्थळाचं दर्शन हे घेतातच. इथे कृष्णामाईचं मंदिरसुद्धा आहे, कृष्णामाई देवीचं, त्यामुळे याला कृष्णामाईचा घाटसुद्धा म्हणतात. अतिशय सुंदर आणि प्रसन्न वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. आम्ही असंच आलो फिरत फिरत घाटावरती आणि तिथं आम्हाला दादा बहिणी पण भेटले. तर एकदम सरप्राईजिंग भेट झाली योगायोगाने, आनंद झाला आम्हाला खूप भेटून. हे चुलत दादा आहे, बहिणी आहेत आणि त्यांचा हा मुलगा आहे. तर आजचा हलका फुलका मस्त दिवस संपलेला आहे. मस्त एन्जॉय केला घाटावरती, पाणीपुरी खाल्ली आणि आता माझ्या दोन्ही चिमण्या झोपलेल्या आहेत, त्यांना झोपवलंय, त्यामुळे माझं आजचं दिवसाचं काम झालेलं आहे. तर मग आता मी माझ्या आईसोबत आता झोपणार. आई आता तिच्या चिमणीला झोपवणार काय गाई? हो आता मी आईच्या खुशीत झोपते छान छान.
सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय.